कोरोना काळातही महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. एनसीआरबीच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर येते. महाविकास आघाडीच्या काळात प्रतिदिन सरासरी 126 महिलांवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर येतोय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत. कापूस सोयाबीनच्या दराकरता 4 सप्टेंबर पासून बेमुदत अन्न त्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेसंदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. बांधकाम विभागाचे सचिव तसंच मुंबई आयआयटी मधील तज्ज्ञांचा यात समावेश असेल. संभाजीनगरमधल्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून या संदर्भात आदेश जारी करण्यात आले. कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय. दुर्घटनेच्या तब्बल 22 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. कोल्हापूरच्या अंबाबाईला भक्ताकडून 50 लाखांचा सुवर्ण सिंह अर्पित करण्यात आलेला आहे. 71 तोळे सोन्याचा सिंह अज्ञात भक्तानं या ठिकाणी देवी चरणी अर्पित केलाय. बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात आता रुग्णांचं नातेवाईकांना प्रवेश पत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कोलकाता आणि रत्नागिरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. छत्रपती संभाजीनगरच्या दहीगाव बंगला परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय. शाळा परिसर आणि गावात पाणी शिरल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झाले. परभणीच्या पालम तालुक्यामध्ये जनावरांना लंपी आजाराची लागण होतीये. त्यामुळे पशुसंवर्धन विभागानं तालुक्यातील 18,000 जनावरांचं लसीकरण केलेलं आहे. मवियाच्या उद्याच्या आंदोलनाला अजूनही परवानगी काही मिळत नाहीये. त्यामुळे मवियाचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची बातमी आहे. आमदार सुनील शेळकेंचा तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्ला बोलले. राष्ट्रवादी महायुतीत आल्यापासून त्यांच्या पोटात नेमकं काय गेलंय माहीत नाही. त्यांना जे बोलायचंय ते बोलू दे, विधानसभेला सगळं काही कळेल असं सुनील शेळके म्हणत आहेत. बीडमधील पाटोदा तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा धरण 80% भरलंय. यामुळे शहरासह 22 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 81% पोहोचलाय. यामुळे सध्या जायकवाडी धरणामध्ये 30,000 अधिक क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईत आज तब्बल 41 गणपती बाप्पांचा आगमन सोहळा पार पडतोय. लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याकरता तुफान गर्दी सुद्धा होणार आहे. सोलापूर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी 12 विसर्जन कुंडांची पाहणी केली. गणपती विसर्जनाकरता महापालिकेनं आता तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी घालण्यात आलेली आहे. लेझर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. चिंच पोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आज आगमन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याकरता लालबाग परळ परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. ठाणे महापालिका हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सवाकरता 214 मंडळांपैकी 184 मंडपांसाठी पालिकेनं परवानगी सुद्धा दिलेली आहे. आरेमधील 3 तलावामध्ये मूर्ती विसर्जनाकरता बंदी घालण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोर्टात या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे. गणेश मंडळांना पीओपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टानं महापालिकांसह सरकारला दिलाय. घरगुती मूर्तींसंदर्भात आदेश देण्यास कोर्टानं नकार दिलेला असून पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. 1,222 मंडळांना मुंबई महानगरपालिकेचा मंडप परवाना मिळू शकलेला नाहीये. मुंबई उच्च न्यायालयानं पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं अशा मूर्तींचा वापर टाळण्याचं आवाहन केलंय. उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जागरण स्त्री शक्तीचा या मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सोहळ्यानिमित्तानं पारंपरिक नृत्य तसंच महिलांना होणारे अन्याय अत्याचार याविषयी पथनाट्य देखील सादर करण्यात आले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.